नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आताच रामनवमी गेली रामाचा जन्मदिवस गेला आणि त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे हनुमान जयंती हनुमानाचा जन्मदिवस आता हनु मित्रांनो हनुमान जयंतीच्या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन तेल किंवा बजरंगबलीची पूजा करतात तेल अर्पण करतात पण सहसा नसेल तरी मनातल्या मनात बजरंग बलीचे स्मरण करून हनुमानाचे स्मरण करून त्यांची पूजा करावी त्यांना प्रार्थना करावी मित्रांनो या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर घरात हा एक उपाय केला हा एक सोपा उपाय केला तर बजरंग बली स्वतः तुमच्या घराचे रक्षण करतील तुमचे रक्षण करतील तुमच्या परिवाराचे रक्षण करतील हा खूप सोपा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त सिंदूर किंवा अष्टगंध लागणार आहे सिंदूर असेल तर सिंदूर किंवा अष्टगंध असेल तर अष्टगंध त्याला तुम्हाला पाण्यात त्याचा घोळ बनवायचा आहे घट्ट असा घोळ तयार करावा म्हणजे वाटीमध्ये थोडं अष्टगंध घ्यावं सिंदूर असेल तर सिंदूर घ्यावा त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचा एक घोळ तयार करावा आणि आपल्या मुख्य दाराच्या बाहेरून एक छोटेसे स्वस्तिक काढावे एक छोटेसे स्वस्तिक तुम्हाला या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी एक छोटेसे स्वस्तिक काढायचे आहे हे स्वस्तिक काढल्याने बजरंगबलीचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या परिवारावर होईल आणि तुमचे त्यामुळे रक्षण देखील होईल मित्रांनो या दिवशी आपण आपल्या मुख्य दाराच्या बाहेरून पंचमुखी हनुमानाची मूर्ती सुद्धा लावू शकतो यानेही आपल्या घराचे रक्षण होते कोणतीही बाधा दोष नकारात्मकता आजार रोग घरात प्रवेश करत नाही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी दारावर स्वस्तिक काढावे आणि मुख्य दाराच्या वर जिथे आपण गणेशाची प्रतिमा लावतो किंवा अन्य देवांची प्रतिमा लावतो तिथे पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावावी याने आपल्या घराचे रक्षण होते तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर घरात हा रील हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हीसुद्धा स्वस्तिक काढून हा एक उपाय नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद